नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचार प्राणीची ओळख या जनरल पेपरमध्ये आपण चर्चा करत होतो आणि या ठिकाणी तिसऱ्या प्रकरणाची आपण सुरुवात केली आहे. यापूर्वी भाग सहामध्ये आपण या तिसऱ्या प्रकरणाच्या स्वरूपाने चर्चेला सुरुवात केली आहे. यामध्ये तिसरं प्रकरण जे आहे लोकशाही समाजवाद या नावाने आहे आणि त्यामध्ये आपण लोकशाही समाजवाद याचा अर्थ समजून घेतलेला आहे आणि व्याख्याही आपण त्याच्या दोन व्याख्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तर याच प्रकरणातील भाग सातवा जो आहे, प्रकरण तीनमधील भाग सातवा जो आहे, तो लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये किंवा तत्वे काय आहेत हे आपण आज समजून घेणार आहोत. लोकशाही आणि समाजवाद हे दोन वेगवेगळे विचार प्रवाह एकत्र आणण्याचा जो काही प्रयत्न लोकशाही समाजवादाने केलेला आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. तर मग या ठिकाणी आता आपल्याला लोकशाही समाजवादाची जी काही तत्वे आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ही थोडक्यात अभ्यासायची आहे. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगते की अनैतिक भांडवलशाहीला विरोध या ठिकाणी केला जातो. लोकशाही समाजवाद ही जी काही विचारसरणी आहे या विचारप्रणालीमध्ये साहजिकच अनैतिक भांडवलशाहीला विरोध केलेला आहे. आपण व्याख्या किंवा अर्थामध्येच असं पाहिलं होतं की लोकशाही समाजवाद हा भांडवलशाहीतील चांगल्या गुणांना घेऊन आणि साम्यवादातील चांगल्या गुणांना घेऊन या ठिकाणी एक नवीन विचार स्थापन करत होता आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी भांडवलशाहीतील चांगले विचार स्वीकारत असताना मात्र त्यामध्ये जे काही वाईट बाबी आहेत किंवा ज्या लोकशाहीला घातक आहेत अशा बाबी या ठिकाणी टाळलेल्या आहेत आणि म्हणूनच अनैतिक स्वरूपाच्या भांडवलशाहीला या ठिकाणी लोकशाही समाजवादाचा विरोध दिसतो. हे याचं आपल्याला पहिलं आणि महत्त्वाचं तत्व सांगता येईल किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढे दुसरा एक तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, दुसरा तो की अनैतिक साम्यवादाला लोकशाही समाजात विरोध करतो. जसं भांडवलशाहीतील दुर्गुणांना या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला आहे तसंच लोकशाहीला साम्यवादाची जोड देत असताना या ठिकाणी साम्यवादातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या गोष्टी अनैतिक स्वरूपाच्या आहेत तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनैतिक हा शब्द आपल्या प्रचलित दृष्टीने घ्यायचा नाही तर राजकीयदृष्ट्या अनैतिक म्हणजे ज्या बाबी लोकशाहीला मारक आहेत लोकशाहीच्या विरोधी विचारसरणीच्या आहेत अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न या लोकशाही समाजवादाने केला मात्र साम्यवादातील चांगल्या गोष्टी घेऊन त्या जोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जसा भांडवलशाहीतील वाईट गोष्टींना विरोध तसाच साम्यवादातील वाईट गोष्टींना विरोध करून लोकशाही आणि समाजवाद एकत्र आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतो. हे आपल्याला दुसरं तत्व याचा या ठिकाणी सांगता येतं. याशिवाय एकाधिकारशाही जी आहे तिला सुद्धा विरोध या तत्वाने केलेला आहे. एकाधिकारशाहीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी जनतेला कुठलंही स्वातंत्र्य नसतं. सत्ता जे काही निर्णय घेत असतील ती एकतर्फी निर्णय घेत असते म्हणून ज्याला या ठिकाणी एकाधिकारशाही असं म्हटलेलं आहे. आणि एकाधिकारशाहीचा सर्वात मोठा तोटा जर कुठला असेल तर तो हुकुमशाहीला प्रोत्साहन देणार आहे. हुकुमशाहीची निर्मिती या ठिकाणी होऊन एकूणच लोकशाहीच्या तत्वावर पाणी पडू पडतं किंवा पाणी फिरू शकतं आणि म्हणून एकाधिकारशाही ही लोकशाही समाजाला मान्य नाही आणि म्हणून त्याचं पुढचं वैशिष्ट्य जे आपल्याला सांगता येतं ते आहे एकाधिकारशाहीला लोकशाही समाजवाद विरोध करतो. कारण या ठिकाणी साम्यवादामध्ये एकाधिकारशाही मान्य केली आहे मात्र समाजवाद स्वीकारत असताना त्याचा जो काही प्रत्यय आहे तो लोकशाहीला जोडत असताना येथे एकाधिकारशाहीपेक्षा लोकशाहीच्या तत्वांना अग्रक्रम द्यायचा लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी शासन व्यवस्था चालवत असताना लोकाधिकारशाही किंवा लोकांची लोकशाही निर्माण झाली पाहिजे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय क्रांतीला विरोध करणारी ही विचारसरणी आहे. लोकशाही समाजात हा क्रांतीच्या विरोधी आहे. कारण का क्रांती म्हटलं की त्या ठिकाणी संघर्ष आला, संघर्ष म्हटलं की त्या ठिकाणी दोन किंवा अनेक विचारसरणी एकमेकाच्या विरोधात ठाकल्या तर कुठल्या तरी प्रबळ शक्तीचा उदय किंवा या ठिकाणी विजय झाला तर नक्कीच लोकशाही त्या ठिकाणी धोका होऊ शकतो. भांडवलशाहीमध्ये असलेला जो काही अतिरेकी स्वरूपाचा विचार किंवा साम्यवादाला पूरक असलेली क्रांती ही दोन्ही गोष्टी या ठिकाणी नको आहे तर क्रांतीचा सुद्धा विरोध या ठिकाणी लोकशाही समाजवाद करतो. शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने लोकांच्या कल्याणाच्या दृष्टीने विचार करणारा हा विचार असल्यामुळे साहजिकच क्रांतीला विरोध करणारा हा दृष्टिकोन आहे. याशिवाय मुळात लोकशाहीशी संबंधित असल्यामुळे पाचवं उद्दिष्ट किंवा पाचवं वैशिष्ट्य आपलं असं सांगतं की या विचारसरणीचा लोकशाहीवर विश्वास आहे. लोकशाहीवर विश्वास असण्याचं कारणच ते आहे कारण मुळात या विचाराची जी काही पायाभरणी झाली आहे ती लोकशाहीच्या पायावर झाली आहे
आणि म्हणून लोकशाहीचा मजबूत आधार या ठिकाणी त्यांना मान्य आहे आणि त्यातून लोकशाहीवर विश्वास ठेवणारी ही विचारसरणी आहे असं आपल्याला सांगता येतं. याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येतं की वर्ग समन्वयावर विश्वास आहे. कारण भांडवलशाहीमध्ये ज्या पद्धतीने वर्गाची निर्मिती होते आणि वेगवेगळ्या वर्गातून संघर्ष निर्माण होतो किंवा साम्यवादामध्ये सुद्धा वर्ग अभिप्रेत आहे आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वर्गातून साहजिकच क्रांती किंवा संघर्षाचा धोका निर्माण होतो. मात्र लोकशाही समाजात हा या अशा वर्गांमध्ये, कारण वर्ग कुठल्याही व्यवस्थेमध्ये असतातच, ते लोकशाहीमध्ये असणं साहजिक आहे. मात्र भांडवलशाहीला आणि साम्यवादाला अपेक्षित असलेल्या वर्गामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न लोकशाही समाजात करतो आणि म्हणून वर्ग समन्वयावर विश्वास ठेवणारी ही विचारसरणी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. याशिवाय पुढचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की हा विचार जो आहे तो स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारा आहे. कारण का, लोकशाहीच्या मार्गाने, उदारमतवादाच्या मार्गाने या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये. व्यक्तीला विकासासाठी किंवा राज्याच्या विकासासाठी, एकूण देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी या ठिकाणी स्वातंत्र्य देणं अभिप्रेत असतं आणि म्हणून लोकशाही समाजावर हा भांडवलशाहीच्या असणाऱ्या मर्यादित स्वातंत्र्यावर किंवा अतिरेकी स्वातंत्र्यावर किंवा साम्यवादातील मर्यादित स्वातंत्र्यावर या ठिकाणी थोडंसं बदल करतो आणि या ठिकाणी आवश्यक असं स्वातंत्र्य या ठिकाणी मान्य करतो आणि म्हणूनच हा विचार जो आहे स्वातंत्र्याबरोबरच समतेवर देखील विश्वास ठेवणारा विचार आहे. कारण का, स्वातंत्र्याला समतेची जोड दिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही किंवा स्वातंत्र्याला समतेची जोड असल्याशिवाय या ठिकाणी आर्थिक विकास होऊ शकत नाही आणि आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल किंवा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर स्वातंत्र्य आणि समतेची जोड देणं अभिप्रेत असतं. अतिरेकी स्वरूपाच्या साम्यवादामध्ये आपण पाहिलेलं आहे की ना स्वातंत्र्य आहे ना समता आहे, किंवा भांडवलशाहीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य आहे मात्र समतेचा विचार त्या ठिकाणी होताना दिसत नाही. एकीकडे प्रचंड श्रीमंत वर्ग आणि एकीकडे अतिशय गरीब वर्ग, हे जे काही भांडवलशाहीमध्ये आपल्याला दृश्य दिसतं ते मात्र या ठिकाणी लोकशाही समाजाबद्दल अभिप्रेत नाही आणि म्हणून समतेवर विश्वास ठेवणारा हा वर्ग आहे आणि म्हणूनच त्यांना अभिप्रेत आहे. ते पुढचं वैशिष्ट्य म्हणजे कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्याचा स्वीकार करणारा हा विचार का आहे, कारण मुळात लोकशाहीच्या मजबूत संकल्पनेवरती हा विचार उभा आहे आणि म्हणून या लोकशाहीच्या तत्वांना पुढे घेऊन जाणारा विचार जो आहे तो लोकांच्या कल्याणाचा आहे म्हणून कल्याणकारी राज्य या ठिकाणी अभिप्रेत आहे. साम्यवादामध्ये असलेली नियंत्रण किंवा लोक भांडवलशाहीमध्ये असलेलं अनियंत्रित स्वरूपाचं स्वातंत्र्य किंवा त्या ठिकाणी विशिष्ट वर्गाचं हित जोपासण्याचा जो काही प्रयत्न केला जातो तो येथे अभिप्रेत नाही, तर येथे अधिकाधिक समाजाचं हित कसं साधता येईल आणि म्हणून कल्याणकारी राज्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारताना आपल्याला राज्य दिसतं हा विचार असा स्पष्ट करता येतो. याशिवाय उत्पादन साधण्यावर सरकारचे नियंत्रण साधण्याचा प्रयत्न देखील याचं एक पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येईल आणि म्हणून उत्पादनाच्या साधनावर सरकारचं नियंत्रण जर असेल तर या ठिकाणी विविध वर्गांना किंवा राज्याच्या कल्याणासाठी चांगले निर्णय घेता येणं शक्य आहे. साम्यवादामध्ये सरकारचं नियंत्रण आहे मात्र त्या ठिकाणी कुठल्याही खाजगी मालमत्तेला विरोध केला जातो. भांडवलशाहीमध्ये खाजगी मालमत्तेला स्वातंत्र्य आहे मात्र शासनाचं नियंत्रण नको आहे, त्यामुळे अतिरेकी स्वरूपाचा आर्थिक संचय होऊ शकतो. मात्र अशा प्रकारे लोकशाही समाजात हा उत्पादन साधनावर नियंत्रण प्रस्थापित करून या ठिकाणी समता किंवा असलेली विषमता, समता आणून विषमता दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. याशिवाय हा जो काही विचार आहे तो विश्वशांती आणि मानवतावादावर आधारलेला विचार आहे असं देखील या ठिकाणी म्हणता येतं. कारण का, कारण साहजिकच आहे एकूण मानवताला, मानवतेच्या दृष्टीने किंवा संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने विचार करणारा विचार असल्याचं लोकशाही समाजात दिसतो आणि म्हणून आपल्याच राष्ट्राची नाही तर संपूर्ण जगाची काळजी वाहणारा हा विचार दिसतो आणि म्हणून विश्वशांती आणि मानवतावाद यावर हा आधारलेला विचार आहे असं आपल्याला सांगता येतं. याचबरोबर विकेंद्रीकरणाचे समर्थन करणारा हा विचार आहे असंही याचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. कारण विकेंद्रीकरण जर झालं, सत्तेची जर सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित होत असेल तर त्या ठिकाणी लोकशाहीचा धोका आहे, त्या ठिकाणी साम्यवादाचा, साम्राज्यवादाचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकशाही समाजाला विकेंद्रीकरणावर भर देणारा विचार आहे आणि त्यातून अधिकाधिक राष्ट्राचा विकास, जनतेचं या ठिकाणी कल्याण साधणारा हा विचार दिसून येतो. आणि शेवटी आपल्याला असं सांगता येतं की हक्क आणि कर्तव्यांचा देखील विचार करणारा लोकशाही समाजात हा विचार आहे. कारण समाजवादाच्या मार्गाने एकूणच आर्थिक
विकास साधायचा, मात्र त्याला लोकशाहीतील असणाऱ्या स्वातंत्र्याची जोड द्यायची, आणि म्हणून हक्क देत असताना या ठिकाणी कर्तव्यांचा विसर पडता कामा नये, म्हणून हक्क आणि कर्तव्यांची जोड एकत्र देऊन या ठिकाणी लोकशाही आणि समाजवादाची जी काही उद्दिष्ट आहेत ती साध्य करणारा हा विचार दिसतो. अशा या तिसऱ्या प्रकरणातील दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाची चर्चा आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. लोकशाही समाजात म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, त्याचबरोबर आज आपण लोकशाही समाजाला जी काही प्रमुख तत्वे आहेत, उद्दिष्ट आहेत, हे आपण समजून घेतले आहेत. ही तत्वे किंवा उद्दिष्ट जे आहेत हे आपल्याला नक्कीच दीर्घोत्तरी प्रश्नासाठी विचारले जाऊ शकतं. त्यामध्ये लोकशाही समाजात म्हणजे काय, अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा जर प्रश्न आला तर नक्कीच आपल्याला या अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उपयोग होईल अशी अपेक्षा घेऊन आपण थांबूयात. धन्यवाद.